नमस्कार, आज आपण एकदम दाणेदार रवाळ टेक्चर असणारा गाजराचा हलवा बनवतो आहे। इथे आपण खवा किंवा दूध वापरणार नाही, एक सिक्रेट पदार्थ वापरून आज आपण गाजराचा हलवा बनवतो आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 किलो गाजर घेतलेले आहे। गाजर हे असे जास्त जाडही नाही आणि बारीकही नाही, ह्या मीडियम आकाराचे गाजर घ्यायचे आहेत। गाजर एकदम फ्रेश हवे आणि नेहमी मार्केटमध्ये लाल गाजर भेटतात तेच घ्यायचे। ऑरेंज कलरचे गाजर तुम्ही जर हलव्यासाठी वापरले तर त्याची टेस्ट एवढी छान येत नाही। तर मी इथे चाकूच्या साहाय्याने इथे मी याची साल काढून घेतलेली आहे। चमचने पण याची साल एकदम छान निघते। आता हे आपण गाजर किसून घेतलेले आहे। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही इथे हे बारीक तुकडे करून मिक्सरला बारीकही करून घेऊ शकता। आता आपण इथे सर्व गाजर या पद्धतीने किसून घेतलेले आहे। जो पाठीमागचा जाड भाग असतो तिकडून गाजर किसायला सुरुवात करायची, म्हणजे पटकन किसून होतात। हे पहा किती छान हे गाजर दिसत आहे। तर आता आपण वाटीच्या साहाय्याने हे गाजराचा हलवा मोजून घ्यायचा आहे। इथे 4 वाटी मी गाजराचा हलवा घेतलेला आहे। 4 आणि थोडीशी अर्धी वाटी म्हणजे 4.25 वाटी हा आपला गाजराचा हलवा आहे। किस आहे, किस मोजून घेतल्यामुळे काय होतं, आपल्याला साखरेचे प्रमाण अचूक समजते। जास्त हलवा गोडही होत नाही आणि जास्त कमी गोडीही बनत नाही। तर हे पहा 4.25 वाटी आपला हा गाजराचा किस आहे। तर ह्या आता आपण गॅस मीडियम हीटवरती ठेवून यामधील पाणी पूर्ण आटेपर्यंत छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। आता आपण यामध्ये तूप वापरायचं आहे। पूर्ण ऑप्शनल आहे पण तुपामुळे खूप छान टेस्ट येते ह्या गाजराच्या हलव्याला। मी ते घरगुती बनवलेले साजूक तूप वापरलेले आहे 4 चमच। आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे तूप बनवताना मी ह्यामध्ये तुळशीचे पाले टाकले होते, त्यामुळे याचा आणखीन स्वाद वाढतो। आता हे पहा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुपामध्ये पूर्ण छान भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण इथे 4 वाटी गाजराचा किस आहे, त्यासाठी 2 वाटी आपण इथे साखर वापरलेली आहे। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही इथे 1.5 वाटी साखर वापरू शकता, जर हलवा तुम्हाला जास्त गोड नको असेल तर। इथे तुम्ही गुळी वापरू शकता जर तुम्हाला साखर आवडत नसेल तर। आता हे छान आपल्याला हे साखरेचे पाने होते आणि हा गॅस मीडियम हीटवरती ठेवून जवळजवळ 15 ते 20 मिनटं आपल्याला हलवा एकसारखा असा मिक्स करावा लागतो। इथे आपण हलव्यावरती झाकण ठेवायचे नाही, जर तुम्ही ते झाकण ठेवलं तर त्या ताटामधलं पाणी त्यामध्ये पडतं आणि हलव्याची टेस्ट बदलते। इथे आपण आणि काजू बदाम पिस्त्याचे काही काप घेतलेले आहेत, मी ते जाड काप घेतलेले आहेत, आणि एवरीडेची मिल्क पावडर घेतलेली आहे। आता आपण हे पहा हे थोडे पाणी यामध्ये आहे। आता इथे आपण मिल्क पावडर वापरायची आहे। हा एक सिक्रेट पदार्थ आहे। मिल्क पावडर वापरल्यामुळे इथे दूध आणि खवा वापरण्याची गरज नाही। अगदी तुम्हाला हॉटेलमध्ये मिळतो त्या पद्धतीचा हा हलवा बनवून तयार होतो, तुम्हीही नक्की वापरून पहा। आता यामध्ये मिल्क पावडर छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे कुठेही आपला हलवा खाली चिटकलेला नाही, एकदम छान सहज फोल्ड होतो, मस्त असा हा हलवा बनलेला आहे। आता इथे आपण ड्रायफ्रूट्स वापरायचे आहेत। गाजराला इथे नॅचरली कलर आलेला आहे ह्या हलव्याला। लास्टला आपण इथे वेलची पावडर वापरायची आहे, त्यामुळे ही टेस्ट खूप मस्त येते। पूर्ण ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर नाही वापरली तरी चालेल। तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे। आता आपण हा हलव्यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही, त्यामुळे हा फ्रीजमध्ये आरामात 1 महिना हलवा टिकतो। तर इथे ताटाला या पद्धतीने तूप लावून घ्यायचं आहे आणि सर्व पसरून घ्यायचं आहे आणि फ्रीजमध्ये आपण हा थंड करण्यासाठी ठेवणार आहे।
तर एकदम मिठाईसारखा हा गाजराचा हलवा या पद्धतीने तुम्ही बनवून नक्की पहा। तुम्हाला रेसिपी आवडेल अशी अपेक्षा करते। जर रेसिपी आवडली तर कमेंट करा आणि तुमच्या नातेवाईकामध्ये शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तर या पद्धतीने आपण हा पसरवून घ्यायचा आहे ताटामध्ये तुपाचा हात लावून, आणि त्यानंतर हा 3 ते 4 वेळा टॅप करायचा आहे, म्हणजे एकदम छान आणि मस्त असे हे हलव्याला टेक्चर येते या पद्धतीने। तर आता आपण हा हलवा फ्रीजमधून बाहेर काढलेला आहे, तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि टेक्चरही एकदम छान आलेले आहे। तर तुम्ही हा खाण्यासाठी जेवढा तुम्हाला हवा आहे तेवढा ह्या वाटीमध्ये घ्यायचा आणि शिल्लक राहिलेला एक स्टीलच्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता। लहान मुलांसाठी तर हा गाजराचा हलवा अतिशय पौष्टिक आहे। तर आपण हा ह्या काचेच्या बाउलमध्ये काढून मी हा फ्रीजमध्ये ठेवणार आहे। हा आरामात 1 महिना हा गाजराचा हलवा जातो। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आता लवकरच भेटूया नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत तुम्ही हा पदार्थ करून पहा आणि कशी झाली रेसिपी ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आता लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह।